हेलो, पुन्हा एकदा करतोय सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय युनिटी स्पोर्ट्स चिंचोटे आणि युक्ती इलेव्हन वालेपाडा टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. किरण केणेवर हा आक्रमक हल्ला केला गेलाय आणि चांगला फटका दर्जेदार हा येतोय षटकार. हेमंतच्या बॅट मधून आतापर्यंत चांगला दावा आलेला आहे. 55 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठला करत असताना ग्रुप ग्रामपंचायत मालजीपाड्याचे सरपंच राकेशजी ठाकरे यांचं सुद्धा इथे झालं शुभ आगमन. या राकेश आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सातत्याने आणि आज क्रिकेटपट्टू म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आपल्या संघाच्या सोबत. आता पाहतो पुन्हा एकदा राज मात्र यावेळेस तिसरा प्रयत्न आणि मात्र सक्सेस ठरतोय. हेमंत नावाचा खेळाडू बाद केला जातोय. किरणने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात मात्र विकेट सुद्धा मिळवली. हेमंतची एक चांगला खेळाडू पाहिलाय आपण. सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातोय आणि तो खेळाडू बाद केल्यानंतर आपण पाहिलं या पावलाच्या षटकामध्ये धावगतीवर आपण लक्ष केंद्रित करूया. 12 आहेत आणि ज्या प्रकारे आपण ही सुरुवात पाहिली ना तर सुरुवात गरजेची होती आणि ती गरज पूर्ण केली हेमंतने. चला आयोजकाला विनंती करते मी टॉस करून घ्या. पहिल्या षटकामध्ये एकूण आलेल्या 12 धाव म्हणजे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. टॉस राहुल येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. टॉस होतोय करण सरावणे गोलंदाजी ट्रॅक वर पाहिला. आपण टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी याट संघान. नयन आज आपण बघितलं तर नयन याला आज पोमन संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळालाय आणि या संघासाठी खेळत असताना त्याच्याकडून अपेक्षा चांगली आहे. चांगला एक अटॅकिंग क्रिकेटर आहे, चांगला क्रिकेट खेळतो, एक ऑलराउंडर म्हणून खेळतो त्याची वर्णी लागतीये आणि या मौल्यवान क्षणाला त्याच्याकडून एक चांगली बॅटिंगची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 43 धावा या मैदानावर हे आव्हान कठीण नाहीये, मात्र थोडीशी कसरत करावी लागेल. ओ चांगला चेंडू पाहिला आपण ब्लॉकलमध्ये नयनसाठी. हा चेंडूचा तोड नाहीये. करणच्या हातामध्ये षटक सोपवलंय. करण नक्कीच एक विश्वासू गोलंदाज आहे किरणचा, कारण की त्याला माहिती आहे सराव रेग्युलर आहे. जवळजवळ आपण बघितलं तर कशा पद्धतीने ताळमेल ठेवायचं गोलंदाजीमध्ये, कशा पद्धतीने काय बदल करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. व्हेरिएशन कशा पद्धतीने आणायचं, टप्पा कुठे ठेवायचा, या खेळाडूला कशा पद्धतीने रोखायचं, सगळा अभ्यास केला. मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला या वेळेला आणि त्या चेंडूला मात्र दशा आणि दिशा दाखवून दिली आहे. हा येतो मोठा फटका नयन नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. या षटकाराने धाव संख्येमध्ये बदल होतोय. 18 धावा फळकावर पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत सुरेख फटकेबाजी झाली. एका बाजूने हेमंतने, दुसऱ्या बाजूने नयनने आणि या फलंदाजीची गरज आहे. पानखंडा स्पोर्ट्स ए या संघाला बॅकफुटला ढकलायचं तर अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. करणला मात्र थोडासा विचार बदलावा लागेल. पहिला चेंडू जरी गोलंदाजा होता, दुसरा चेंडू फलंदाजाचा. मात्र इथे पाहिलंय काय घडलंय. नो बॉलचा इशारा. पीमर चेंडू हाताळला जातोय आणि हा नो बॉल नक्कीच एक संधी होती, मात्र ती संधी नयनला मात्र कमावता आली नाहीये. मात्र एक धाव इथे अर्जित केली जाते. एका धावांची धावसंख्येमध्ये भर पडतीय. 1+1 म्हणजे त्या दोन धाव मिळतील. ट्रीटचा चेंडू राहुल साडी क्या बात है. राहुल अंदर मैग्निफिसेंट शॉट. पुलचा फटका आणि या षटकाराने तब्बल 26 आकडा गाठला गेला. विचार करण्यासाठी भाग पाडला जातोय, कारण की ज्या प्रकारे ही बॅटिंग लाईनअप आहे ना, बॅटिंग लाईनअपला रोखायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल.
राहुल अंधेरज या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आला, आला आला षटकार, नयनने सुद्धा षटकार, पार्टनरशिप चांगली झाली आहे, 29 धावांची गरज। हा चेंडू चांगला आहे, इथे जास्त मेहनत घ्यावी लागेल, एक धाव मिळते, दुसऱ्या धावीसाठी कॉल झालाय, चेंडूची पैकी येते अडचणीमध्ये आणि फलंदाज मात्र बाद होतो, नयन कमी पडला, पंचांनी पाहणी केली, कारण की जेव्हा आपण पाहू शकतो क्रीज मध्ये येत होता तो थोडासा कमी पडला आणि पंचांनी दर्शवला गेला की इज आउट। विकेट मिळवले रनआउटच्या स्वरूपात, आता इथे नयन सारखा खेळाडू बाद केलाय, तर एका बाजूने धाव आली होती, दुसऱ्या बाजूने आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नयन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। विकेश भाडांगे आपण पाहतो, आणखीन एक छोटा पॅकेट, बडा धमाका करणारा खेळाडू म्हणजे विकेश, राहुल अंदर वर आता मात्र जरूर जबाबदारी असणार आहे, हलक्या हाताने चेंडूला मात्र आपण बघतोय फक्त दिशा दिली, शत्ररक्षक तिथे तैनात, नंदू तिथे पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून फील्ड केलं चेंडूला, अठ्ठावीस धावा फलकावर पाहतोय आपण, पाच चेंडू टाकून झाले तर शेवटचा चेंडू या षटकामध्ये विकेश, जवळजवळ आपण बघितलं तर 28 धावा, एक चेंडू फेकला गेला, निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूनी झाली षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर पाहिल्यात 14 सरासरीने दोन गड्याच्या मोबदल्यात 28 धावा, 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक, आणि या 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज। आता महत्वपूर्ण जबाबदारी या तिसऱ्या षटकाची कोणावर आहे, नंदकुमार ह्याच्या हातामध्ये चेंडू, रेग्युलर गोलंदाज आहे, मात्र राज किरण याने सांगितलंय राहुल असा खेळाडू आहे त्या खेळाडू जिंकण्यासाठी, नंदकुमारच्या माध्यमातून गोलंदाजी केली आहे, उलटच्या दिशेने झेल, मात्र हा झेल इम्पॉर्टंट झेल होता, महत्वपूर्ण झेल होता, आणि तो कोणाचा तर राहुल अंधेर सारख्या खेळाडूचा, गेम चेंज करू शकतो, गेम चेंजर हा खेळाडू आहे, कदाचित हा झेल पकडणं गरजेचं होतं, हा झेल पकडला असता तर या मॅच मध्ये एक मजबूत स्थिती स्वतःची स्थापन करू शकला असता संघ, मात्र आपण पाहिलात तर या वेळेला राहुलला दिलेलं हे जीवनदान, 11 चेंडू आणि 25 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी। हा मोठा फटका, जेल सुटल्यानंतर षटकार, जले पे नमक, आणि जिथे आपण पाहिलं ना हा मोठा फटका पडल्यानंतर आपले इरादे स्पष्ट आहेत, धावसंख्या पाहतो आपण 36 धावा, 10 चेंडू आणि 19 धावांची गरज, बॅटची कडा यष्टी रक्षक चुकला, परिणाम पाहतोय आपण 4 धावा मुख्याच्या क्षणी आले, 4 धावा गोलंदाजाने मी म्हणेन ऑलमोस्ट इथे विकेट काढलेली, मात्र यष्टी रक्षक आता विचारात पडतोय काय घडलं, जे नाही व्हायचं तेच झालं, 9 चेंडू 15 धावांची गरज, पहिल्या 3 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये,
साइडला फटका खेळलाय काऊ कॉर्नरला, राज तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि जिथेच आपण बघितलं की इथे आता मात्र नंदूला एक संधी मिळेल, कारण की इथे प्रेशर क्रिएट करायचं असेल तर येणारे दोन चेंडू चांगले फेकावे लागतील. राहुल अंधेरला जर स्ट्राईक पासून दूर ठेवले त्याचा फायदा मिळू शकतो आपल्याला. इथे पाहतोय आपण नंदू आपल्या टीम साठी विकेट स्ट्राईक यांकडे उचले घेणारा चेंडू पाहिलाय आपण. व्हाईटची नोंद केली जाते, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. आता 8 चेंडू आणि 13 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे एका बाजूने राहुल अंधेरा म्हणून बघितला तर एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि हे मॅच बनवलाय गावदेव पोमण या संघाने मॅच बनवलाय, कारण की राहुल अजून सुद्धा आहे क्रीज मध्ये, कारण की 8 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. बॅटची कडा इथे आणि यष्टीरक्षक मात्र या वेळेला चुकी नाही करणार आहे. जेर सोप्पा पकडला जातोय आणि विकेट डाऊन होतोय. विकेश हा बाद आकाश बडांगे आणखीन एक चांगला फटकेबाज खेळाडू या टीम मध्ये. जर आपण बघितलं ना तर जवळजवळ जे बॅटिंग लाईन अप पाहिली ना तर खूप स्ट्रॉंग झाले. नयनच्या येण्याने आकाशच्या येण्याने एक चांगला संघ झालाय. 13 धावांची गरज. फटका चांगला, टायमिंग साधले कमाल आणि हा आहे आकाशचा धमाल षटकार. क्या बात आहे. आणि आपल्या झोन मध्ये चेंडू मिळाला आणि अक्षरशः तुटून पडला आणि या षटकार आणि धावसंख्येचा आकडा पोहोचतो तो म्हणजेच 48 या आकड्यावर. आता येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. तुलसीराम मात्र आपण पाहिला आता गोलंदाजीच्या क्रम मध्ये येतोय आणि जिथे 55 धावांचं जे टार्गेट आहे ना गावदेव पोमण संघाने अगदी सोपं केलंय, मात्र कम्प्लीट नाही केले, मात्र अजून सुद्धा 7 धावा त्यांना करायचे आहेत. तुलसीराम आपण बघितलं तर हा गोलंदाज त्याच्या नावी 5 चेंडू 5 विकेट घेण्याचा पराक्रम सुद्धा आहे. हा चेंडू आपण बघितला तर फाईन लेगला खेळलाय, मात्र एक धाव मिळाली. दुसरी धावचा प्रयत्न सक्सेस झालाय, 2 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवर. आणि इथे आपण बघितलं ना तर 5 मध्ये 5 असं आता इक्वेशन आणि सिच्युएशन निर्माण झालंय. ही मॅच तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे पलटली. नंदकुमारचं जे षटक गेम चेंजिंग ठरलंय पोमण संघासाठी 5 मध्ये 5 धावांची गरज. अपील केली मोठी आणि अपीलला उत्तर मिळालंय, प्लम पकडला गेलाय, कारण की हा चेंडूची जी हाईट पाहिली आपण तर एक समान होती. पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या दिशेने जात होतं असं दर्शवलं पंचांनी, पाहिलं आणि लगेच अपिलीला उत्तर दिलं. राहुलची विकेट इथे मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का? 4 मध्ये 5 धावांची गरज आहे. होऊ शकते, मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में, जरा कोशिश तो कर.
ख्वाब भी बदल जाएंगे हकीकत में तुम्हारे, जरा मेहनत तो कर, थोड़ी सी मेहनत करावी लागेल। डॉट चेंडू या वेळेवर डॉट चेंडू म्हणजे सोने पे सुहागा। अब तीन में पांच, तीन चेंडू पांच, नवीन आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय वरंगे। खेळ तर चांगला करू शकतो मात्र ही स्थिती समजून खेळ करावा लागेल। फुलटास मिळालाय, पॉइंट क्षेत्ररक्षक गणेश तिथे आहेत मात्र चेंडूला फील्ड करतात। तत्पूर्वी मिळते एक, आत्ता पहिला पण तर दोन चेंडू आणि चार धावांची गरज। मेहनत करावी लागते, आत्ता ज्या प्रकारे मॅच बनवला गेला गोलंदाज तुलसीराम ह्याने, अप्रतिम गोलंदाजी, मेहनत तर करावी लागणार आहे। मात्र आकाश ज्याने एक षटकार लगावला होता आता त्याची परीक्षा असणार आहे, कारण की एक चेंडूचा खेळ आहे, फिनिश करू शकतो। मात्र इथे पाहिलंय आपण सरप्राईज केला होता, धाव मिळती एक, दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र केला जातो। पाहिलंय आपण काय घडलंय, डायरेक्ट हिट केलाय आणि रन आउट, रन आउट केलाय। मात्र आपण पाहिलं तर ज्या दिशेने पाहिलं आपण आकाशच्या दिशेने, कदाचित स्ट्राइक एंडच्या दिशेने चेंडू फेकला असता आकाशला अडचणीमध्ये आणण्याची संधी प्राप्त होती, मात्र पहिले नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने फेकला। मात्र काय आहे ना, मात्र पाहिलं पण तर विकेट मिळवली, दुसरी धाव रोखली, एक चेंडू आणि तीन धावांची गरज। काय मॅच होत आहे, पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळते। कमाल केले आतापर्यंत गोलंदाज तुलसीरामने। आता बघितलं ना तर या मॅचचं भविष्य कोणाच्या हातात आहे, तर मी म्हणेन एकीकडे फलंदाज आकाशच्या हातात आहे तर दुसरीकडे गोलंदाज तुलसीरामच्या हातात आहे। आता मात्र आपण पाहू शकतो काय जबरदस्त मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, पैसा वसूलवाला मुकाबला, रफ अँड टफ काटे की टक्कर ज्याला म्हणतात, आणि तो मुकाबला आपण पाहतोय प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये। मोरोजी स्पोर्ट्स राजौलीने प्रेझेंट केले हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, चुरशीचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। एक चेंडू आणि धावांची गरज आहे तीन, एकीकडे गावदेवी पोमन, दुसरीकडे पानकंडा स्पोर्ट्स एस संघ पाहतोय आपण। ना संघर्ष ना तपलीक तो क्या मजा है, जीने में बड़े बड़े तूफान थम जाते हैं और जब लग जाए आग सीने में। आता एक चेंडू आणि तीन धावांची गरज, यावेळेस पाहिले आपण फटका खेळला गेला, एक धाव मिळते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुद्धा होतो, दुसरी धाव कंप्लीट होते, तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहिले काय घडलंय तर मात्र फलंदाज बाद झालाय आणि या सामन्यामध्ये विजय मिळवतो तो म्हणजेच पानखंडा स्पोर्ट्स ए संघ। एका धावेने विजय संपादन करतोय या रोमहर्षक सामन्यामध्ये। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली तुलसीराम याची। चोरसीचा मुकाबला प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला अटीतटीच्या लढतीमध्ये। मात्र आपण बघितलं तर एका धावांनी कमी पडावं लागतंय कवदीप बोमन या संघाला। नयन घरासी या सुद्धा आपल्याला बघायला मिळतील अजद्यात नंतर च्या प्रकारे। राहुल अंधेर सुद्धा आपण पाहिले आणि चांगला खेळ गेला।
मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण वितरित करतोय आणि हा पुरस्कार जातो ज्या खेळाडूला, तो खेळाडू गेम चेंजिंग ओव्हर तुलसीराम सांबरे इज द मॅन ऑफ द मॅच। उद्याचा दिवस